पुणे सोलापूर हायवे लगत त्रिमोदी लॉज वर काही इसम स्वतःचे आर्थिक फायद्याकरता मुली आणि महिलांना पैसे जामीन दाखवत मुली महिलांकडून वेशभाषा करून घेत असल्याबाबत जयंत मीना यांना गोपीने माहिती मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक मीना यांनी भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन आणि बारामती क्राईम ब्रांचचे चंद्रशेखर यादव यांनी सदर ठिकाणी रेड करण्याबाबत कळवले असता सदर ठिकाणी बनावट गिरायक पाठवून सापळा लावून छापा घातला असता या ठिकाणी दोन इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता मुलींना पैशाचे आमिष दाखवून व्यवसाय करून घेत असताना मिळून आले. सदर आरोपी दोन पोलीस स्टेशनच्या बॉर्डर हद्दीचा फायदा घेत व्यवसाय करून घेत होता. सदर ठिकाणी 5 पीडित मुलींची सुटका यावेळी करण्यात आली आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 3 आरोपीच्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, विभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रांचचे चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील ऐवळे, विशाल जावळे, शर्मा पवार, अमृता भोईटे, पोलीस जवान संपत खबले, महेश बनकर, उत्तप्पा संकुल यवत पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी निलेश जांभले सह ब्युरो रिपोर्ट मराठा तेज पुणे.